सोशल मीडियावर कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होणं त्या व्हिडिओतील व्यक्तीवर कधी कौतुकाचा वर्षाव तर कधी ट्रोलिंग होणं यात काही नवीन नाही असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्या ट्रोल केलंय हे ट्रोलिंग केवळ तिची खिल्ली उडवलेली नाही तर तिला खडसावण्यात आलंय काय आहे हा व्हिडिओ तसेच ही महिला का ट्रोल होत आहे जाणून घेऊ सविस्तर मंगळवारी मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा हा सण पार पडला त्यानिमित्त महाराष्ट्राचं पारंपारिक वाद्य ढोल पथकाचं वादन करणं त्याला प्रोत्साहन देणं हे ठिकठिकाणी थीक थीक पाहायला मिळतं आणि अशाच एका महिलेचा ढोल पथकामध्ये ढोल वाजवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ पाडव्याचा आहे तसेच ही महिला पुण्यातील एका ढोल पथकाची सदस्य आहे असं सांगितलं जाते ही महिला ढोल वाजवत आहे मात्र यावेळी तिच्या खांद्यावर तिचं दोन ते ती तीन वर्षांचं मूल झोपलेलं आहे आणि याच कारणामुळे या महिलेचं सध्या प्रचंड ट्रोलिंग सुरू आहे नेटकऱ्यांकडून म्हटलं जात आहे की आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी लहान मुलांना त्रास देणं अमानवीय आहे वयाच्या तीन वर्षापर्यंत लहान मुलांचे कान आणि मेंदू विकसित झालेले नसतो त्यामुळे अशा अवस्थेत लहान मुलांना कर्णकर्कशच्या आवाजामध्ये ठेवणं धोकादायक ठरू शकतं त्यामुळे बाळ बहिरही होऊ शकतं तर काहींनी म्हटलं ही महिला केवळ प्रसिद्धी आणि व्ह्यूज साठी आपल्या बाळाला त्रास देते तर काहींनी हात जोडून असे स्टंट न करण्याची विनंतीही केली आहे आता पाहूयात लहान मुलांवर कर्ण आवाजाचा नेमका काय परिणाम होतो कर्ण कर्कश आवाजामुळे लहान मुलांच्या श्रवण शक्तीवर परिणाम होतो संशोधनात असं समोर आलं आहे की पंच्याऐंशी अधिक मोठा आवाज लहान मुलांना नुकसान पोहोचवतो त्यामुळे लहान मुलांना कर्ण आवाजाशी येणारा संपर्क जसे की डी जे मोबाईल टीव्ही व्हिडिओ गेम्स हेडफोन्स यांचा शक्य तितका वापर टाळणं गरजेचं आहे यामध्ये असं देखील सांगितलं जातं की लहान मुलांनी कर्नकर्क आवाज एका दिवसात एक तास ऐकणं सुरक्षित आहे मात्र तो देखील एक तास सातत्याने नसावा अन्यथा लहान मुलांमध्ये तात्पुरते किंवा कायमची श्रवणशक्ती कमी होणे त्यांच्या भाषेच्या विकासावर नकारात्मक प्रभाव पडणे त्यांचा बौद्धिक विकास खुंटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात तर मंडळी या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा व्हॅट्सअप मराठीला त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा